दारूच्या नशेत दगड घातलेल्या चक्रेश्वरवाडी येथील तानाजी करपे याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे। या प्रकरणी मारेकरी अशोक रणदिवे याला अटक झाली असून न्यायालयाने 10 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। हे दोघेही मित्र असून 6 महिन्यापूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते। त्याचा राग मनात धरून मयत तानाजी हा खिंडी वरवडे येथील रस्त्यावर दारू पिऊन पडला असता अशोकने त्याच्या डोक्यात दगड घातला होता। तानाजीला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी न्यायालयाने अशोकला 10 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।